एकदा का यंत्रणा व्यवस्थित चालू लागली तुम्ही पहाल डायबिटीस निघून जाईल. 6 महिन्यांमध्ये तुम्ही पहाल तुमचा डायबिटीस गेलेला असेल. महत्वाची गोष्ट ही आहे, शरीर यंत्रणेमध्ये असंतुलन निर्माण झालंय. आम्ही त्यांना फक्त काही सोपे सराव शिकवले ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये आणि ऊर्जेमध्ये संतुलन निर्माण झालं. हे असं धान्य आहे ज्यातून हळूहळू ऊर्जा निर्माण होते आणि साखरेची अचानक वाढ होत नाही. मला माहिती आहे आज सर्वात मोठी महामारी या धरतीवरची म्हणजे डायबिटीस. आता आज लोक फक्त शुगर चेक करताय, एकतर त्यांच्या रक्तातली किंवा लघवीमधली, आणि त्यावरून निष्कर्ष काढतायत साखर जास्त असणं हे ठराविक अवयवाशी संबंधित आहे, जसं की पॅन्क्रियास. एकतर ते बंद पडलंय किंवा व्यवस्थित काम करत नाही आहे, पण योगामध्ये त्याला आम्ही तसं बघत नाही. योग प्रणालीमध्ये आपण म्हणतो, जर तुमचा व्यानप्राण व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा एक परिणाम म्हणजे डायबिटीस. मुळात हे शरीरातलं एका प्रकारचं असंतुलन आहे. तुम्ही फक्त साखरेचं प्रमाण बघताय, ती कदाचित वाढली असेल पण ती मुख्य गोष्ट नाही आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की शरीरात एका प्रकारचं असंतुलन आहे. जर तुमच्याकडे इतर कुठली साधना नसेल तर एक सोपी गोष्ट म्हणजे पृथ्वीवरच्या मातीच्या संपर्कात राहणं. माती किती समृद्ध आहे आणि शरीर किती चांगल्या अवस्थेत आहे याचा थेट संबंध आहे. आणि मातीशी संपर्क ठेवण्यासाठी जर तुम्ही शेती करत नसाल तर निदान थोडं बागेत काम करा, अनवाणी पायांनी किंवा हातांनी. हां, जर ते सुद्धा शक्य नसेल, जर तुम्ही वर घरट्यात राहत असाल तसं असेल तर निदान मडबात किंवा मातीची आंघोळ करा. थोडीशी माती घेऊन ती शरीरभर लावा, ती वाळेपर्यंत थांबा 30-40 मिनिटं आणि मग धुऊन टाका. निदान काही महिन्यातून एकदा हे करा. तर अशी एक सोपी गोष्ट, जसं की तुमच्या बागेत अनवाणी पायाने चालण्याने तुमचा व्यानप्राण संतुलित होऊ शकतो पुष्कळ प्रमाणात. शरीर यंत्रणा संतुलित करण्यासाठी काही क्रिया आहे ज्या अशा प्रकारे काम करतात की साहजिकपणे त्याचा साखरेच्या पातळीवर परिणाम होईल. आमच्याकडे अशी शेकडो लोक आहेत ज्यांचा डायबिटीस अगदी पूर्णपणे बरा झालाय हे केल्याने. त्यांच्यापैकी बहुतेकांसाठी आम्ही डायबिटीसवर काहीच उपचार केले नाही, आम्ही त्यांना फक्त काही सोपे सराव शिकवले शरीर आणि ऊर्जा यंत्रणा संतुलित करण्यासाठी, आणि त्यातूनच त्यांचा डायबिटीस पूर्ण बरा झालाय. शांभवी महामुद्रा सुद्धा हे करू शकते. एकदा का यंत्रणा संतुलित झाली मग तुम्ही पहाल डायबिटीस नाहीसा होईल. पण जर तुम्हाला आणखीन पटकन आणि प्रभावी मार्ग हवा असेल यातून बाहेर पडण्याचा, जर तुम्ही आमच्यासोबत 6 आठवडे राहिलात तर बहुतेक करून 70% लोकांसाठी 6 आठवड्यात आता तुमचा डायबिटीस गेलेला असेल. काही लोक असतील जे खूप जास्त गोड असतील, त्यांना कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण निदान 70% लोक त्यापासून मुक्त होतील 6 ते 8 आठवड्यांच्या काळात. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर सिद्धवैद्य पद्धतीत काही प्रभावी उपाय आहेत, तुम्ही ते करू शकता. पण सिद्धवैद्य थोडं कडू असतं. जर तुमचा डायबिटीस खूप जास्त त्रास देत असेल तुम्हाला तर तुम्ही इतकं कडू औषध घेणार नाही. मग आपण आयुर्वेद निवडू शकतो. सिद्धवैद्य, काही प्रमाणात आयुर्वेद, योग्य आहार आणि व्यायामातून ही सहजपणे प्रक्रिया उलटवू शकता. मिलेट धान्याला शिजायला वेळ लागतो, त्याला भातापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो, पण ते खूप काही करतं. ते खूप हळूहळू ऊर्जा सोडणारं धान्य आहे, म्हणजे साखर एकदम वाढणार नाही. त्यामुळे जर तुम्ही मिलेट खात असाल तर ते त्याच्यातलं ग्लुकोज अगदी हळूहळू सोडतं. तर खास करून जे डायबिटीसपासून पीडित आहेत किंवा ज्यांना डायबिटीसमुळे गंभीर धोका आहे, त्यांच्यासाठी रागी आणि इतर प्रकारची मिलेटसुद्धा उत्तम कार्य करते.